स्टोरी बोधी सादर करत आहेत श्रीमान लिंबू आणि त्यांचे गोड मित्र. वरती चेरी असलेला एक गोल केक टेबलावर ठेवलेला आहे. चेरी केक वरून खालीवर उड्या मारतीये. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? मी आहे मिस चेरी. मी छोटी आणि लाल आहे, अगदी माझी बहीण स्ट्रॉबेरी सारखी. तुम्ही या केकवर स्ट्रॉबेरीला पाहिलत का? क्रीम आणि स्ट्रॉबेरीचं आवरण असलेला केक दिसतो आहे. मिस चेरी उड्या मारत स्ट्रॉबेरीच्या अगदी जवळ पोचते. आहा, काळजीपूर्वक मिस चेरी, मला लागलं असतं ना. माफ कर स्ट्रॉबेरी ताई, मी तुला पाहिलंच नाही. तुला खूप जोरात लागलं का? नाही मिस चेरी, पण पुढच्या वेळी जरा काळजी घे हा. तेवढ्या त्यांना रडण्याचा आवाज येतो. स्ट्रॉबेरी ताई इकडे तिकडे पाहते. अग, तुला कुणाच्या रडण्याचा आवाज येतोय का? मिस चेरी खालीवर उड्या मारते, डावीकडे उजवीकडे पाहते, पण तिला कोणीच दिसत नाही. स्ट्रॉबेरी ताई, मला तरी ते कोणीच दिसत नाहीये. जरा नीट बघा मिस चेरी, तू टेबला खाली पाहिलंयस का? अरे स्ट्रॉबेरी ताई, मी टेबला खाली पाहायलाच विसरले. मिस चेरीला कोपऱ्यात लिंबू रडत बसलेला दिसतो. ती त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवते. लिंबू मान वर करून पाहतो. तू इथे का आलीस मिस चेरी? स्ट्रॉबेरी ताई म्हणाली कुणीतरी रडतंय, म्हणून मी शोधायला लागले, तर मला तू रडताना दिसलास. पण तू का रडतोय श्रीमान लिंबू? कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही मिस चेरी. का? कारण मी तू आणि स्ट्रॉबेरी ताई सारखा गोड नाहीये. मिस चेरी लिंबूला स्ट्रॉबेरी ताईकडे घेऊन जाते. स्ट्रॉबेरी ताई, स्ट्रॉबेरी ताई, तुला लिंबू आवडत ना ग? हो, मला लिंबू सरबत खूप आवडत. श्रीमान लिंबू डोळे पुसतात आणि स्ट्रॉबेरी ताईकडे पाहतात. तुला मी खरच आवडतो स्ट्रॉबेरी ताई. हो श्रीमान लिंबू, मला आंबट पेय खूप आवडतात. आता रडणं थांबवा आणि मला आणि मिस चेरीला लिंबू सरबत द्या बघू. लिंबू रडणं थांबवतो आणि त्या दोघींना ग्लास भरून लिंबू सरबत देतो. स्वादिष्ट. मला थोडं आणखी सरबत मिळेल का श्रीमान लिंबू? नक्कीच. श्रीमान लिंबू प्रत्येक जण वेगळा असतो, काही आंबट काही गोड अशा वैशिष्ट्यांसोबत. पण आपण कधीही स्वतःबद्दल कमीपणा वाटून घ्यायचा नसतो. आपण पुढच्या गोष्टीमध्ये आणखी वेगळ्या मित्रांना भेटू. अच्छा.